वारसा हक्काच्या संपत्तीवर कर लावणं योग्य असल्याचं सॅम पित्रोदा यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेमध्ये 55% वारसा कर लागतो असंही सॅम पित्रोदा म्हणतायत. देशातही याबाबत विचार व्हावा असं सॅम पित्रोदा यांनी म्हटलेलं आहे. आपण संपत्तीच्या पुनर्वितरणाबद्दल बोलतो तेव्हा नवीन धोरणांबाबत चर्चा व्हावी असं सॅम पित्रोदा यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर भाजपनं जोरदार हल्लाबोल केला आहे. तर काँग्रेसचे मोठे नेते सॅम पित्रोदा यांनी संपत्तीविषयी एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे. वारसा हक्काच्या संपत्तीवर कर लावणं योग्य असल्याचं सॅम पित्रोदा म्हणाले आणि त्यावरून भाजपनं त्यांना घेरलंय. In America, there is an inheritance tax. One has $100 million worth of wealth. And when he dies, he can only transfer probably 45% to his children. 55% is grabbed by government. Now, that's an interesting law. In India, you don't have that. If somebody is worth $10 billion and he dies, his children get $10 billion. Public get nothing. And law says, you get half of it, public gets half of it. So these are the kind of issues people will have to debate, discuss. I don't know what the conclusion would be at the end of the day. But when we talk about redistributing wealth, we are talking about new policies, new programs that are in the interest of the people and not in the interest of super rich only. देश की जनता को भी मैं अपील करना चाहता हूं, इनके महत्वपूर्ण नीति निर्धारण करने वाली लोगों की टीम के मुखिया सैम पित्रोदा के बयान को देश की जनता गंभीरता से ले. इनके मन में छुपी हुई मनसा क्या है आज बाहर आ गया है. इसका कॉग्निजेंस, इसका संज्ञान देश की जनता ने लेना चाहिए. और कांग्रेस पार्टी अगर ये नहीं करना चाहती तो अपने मैनिफेस्टो से सर्वे की बात को विड्रॉ करना चाहिए. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.